उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून विंधणे ग्रामपंचायत हद्दीत 6,60,00,000 रुपये खर्चाची विकास कामे करण्यात येत असून या कामांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी विंधणे गावासाठी भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांग विकासासाठी झटणारे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून विंधणे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी 6,60,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून 4.5 कोटी खर्चाच्या विंधणे ते बोरखार रस्ता डांबरीकरण, 40,00,000 रुपये खर्चाच्या विंधणे ते खालचा पाडा रस्ता काँक्रिटीकरण, 20,00,000 रुपये खर्चाच्या बोरखार येथील रंगमंच सुशोभीकरण, 15,00,000 रुपये खर्चाच्या बोरखार येथे सभा मंडप बांधकाम, 20,00,000 रुपये खर्चाच्या बोरखार येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 20,00,000 रुपये खर्चाच्या टाकी गाव येथील रस्ता काँक्रिटीकरण, 15,00,000 रुपये खर्चाच्या टाकी गाव येथे स्मशानभूमी बांधकाम, 10,00,000 रुपये खर्चाच्या धाकटी जुई येथे सभा मंडप बांधकाम, 20,00,000 रुपये खर्चाच्या धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 20,00,000 रुपये खर्चाच्या विंधणे खालचा पाडा येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 30,00,000 रुपये खर्चाच्या विंधणे बौद्ध वस्ती येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे आदी काम करण्यात येणार आहे. या सर्व कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटनावेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रविशेठ भोईर, माजी पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, विंधणे ग्रामपंचायतीचे सरपंच निसर्गा डाकी, खोपटे ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, विंधणे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, तालुका कोषाध्यक्ष संदीप पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण नाईक, तेजस डाकी, युवा कार्यकर्ते समीर मढवी, भाजप जासई विभाग अध्यक्ष गोपी म्हात्रे, युवा मोर्चा उरण अध्यक्ष सुशांत पाटील, शैलेश गावंड, सुरेश म्हात्रे, दीपक ठाकूर, काना ठाकूर, मनोहर जोशी, अतुल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विंधणे गावासाठी भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. तसेच UPSC परीक्षेत यश मिळविणारी अपर्णा अंकुश कातकरी, MPSC मध्ये यश मिळविणारा व सहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत असलेला पियुष घरत आणि एनेस्थिशिया टेक्नॉलॉजीमध्ये DY पाटील रुग्णालयात प्रथम क्रमांक पटकविणारी आदिती ठाकूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनेक वर्षापासून जी कामं झाली नाहीत ती पूर्ण करण्याकरता जर मी सत्तेतला आमदार आणि ते मी पूर्ण करू शकत नसेन तर या आमदारकीचा काय उपयोग. आणि मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला ओळखतात, उपमुख्यमंत्री मला ओळखतात, आरोग्यमंत्री ओळखतात, हे मित्र आहेत, केंद्रातले मंत्री आहेत, मित्र आहेत, हे जेव्हा मी सांगतो आणि त्या पक्षात साधारण 40 वर्ष काम करतोय तेव्हा जर या समाजाच्या उपयोगी माझी जर ती ओळख कामाची नसेल तर ती ओळख काही कामाची नाही हे मानणारा मी एक कार्यकर्ता आणि त्याच्यामुळे निधी 6 कोटी काय 60 कोटी लागून जाईल अडचणीचं काम नाही. मी रोज माझ्या सर्व सहकारी PM सांगत असतो अरे बाबा ती आपल्याला 25-15 ची यादी द्यायची आहे, आपल्याला PWD च्या बजेटची कामं द्यायची आहेत. निधी कुठे द्यावा ही माझी समस्या आहे. व्यासपीठावरून तुमचं जिनियन काम सांगा मी तुम्हाला निधी देतो हे सांगणारा फार कमी आमदार असतील त्याच्यातला मी आहे हे मी माझं भाग्य समजतो. फक्त जातीचा नाही, पातीचा नाही, हे सर्व काढणारे ज्यांना आपल्या भात्यातले बाण संपतात तेच जाती पातीचं राजकारण करतात. अन्यथा 21वं शतक हे नाही जातीचं आहे ना पातीचं आहे, हे विकासाचं आहे. माझ्या गावाला रस्ता कसा मिळेल, माझ्या गावाचा निधी कसा मिळेल, या बोरखारला जेव्हा पण कधी पूर्वी शैलेश वगैरे बोलवायचं तेव्हा अंगावर काटा यायचा. इथे आलो का मग लोकांना काय सांगायचं की खड्ड्यातून चाललोय, इथला आमदार लाज नाही वाटत, ही निश्चित लाज वाटणारी गोष्ट होती. पण तो बजेटमध्ये टाकला, बजेटमध्ये मंजूर झाला, आता त्याची प्रशासकीय मान्यता आली, 1-2 महिन्यामध्ये त्याचं टेंडर करून कारण PWD पावसानंतरच डांबरीकरण अलाउड करतं हे नाही साहेब तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे
आणि झालेलं काम हे पुढच्या चार वर्षाचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मध्ये पूर्ण करून घेता येईल, म्हणजे पुढच्या वर्षी खड्डे भरायला कोणाला तरी सांगा, कोणाला नाही, जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी चार वर्ष ते खड्डे भरायचे, ही टर्म्स कंडिशन त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि हा रस्ता खराब होण्याच्या आधी हा रस्ता दोन वर्षात मोठा हायवे तयार होईल आणि तुम्हाला या रस्त्यावरून इतिहास म्हणून जाल की पूर्वी माझे पूर्वज इथून यायचे, नाहीतर इथूनच कनेक्ट करून देऊ. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.